हरे कृष्णा। ईशोपनिषद मंत्र 15। तर खरी योग्य उपासना काय ती आपण मागे बघितली की कृष्ण संभूत सर्व कारणांचे कारण आहे, अभिज्ञ आहे, तर त्यांची उपासना ही योग्य उपासना आहे की जेणेकरून त्यांनी आपण आपली जी समस्या आहे जन्म मृत्यू जराव्याधी ती संपवू शकतो कायमची। तर आता 15 ते 18 हे एका भक्तांच्या प्रार्थना आहेत भगवंतांना। तर त्याचे विविध कशाप्रकारे ब्रह्मण परमात्मा आणि भगवान अशा तीन भगवंतांच्या अवस्था प्रकट कशा होतात या प्रार्थनाद्वारे ते बघतो आपण। हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वतं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये। की हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता, इथे पूषण म्हणजे भगवंतांना पोषण करता म्हणून म्हटले। आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे, म्हणजे ब्रह्मतेज आपल्याला सूर्याचं तेजच एवढं प्रखर वाटतं, आपण सूर्याकडे पण टकलून बघू शकत नाही। त्या तुलनेत असंख्य पटीने जास्त तेज हे ब्रह्मतेज आहे। कृपया ते आवरण दूर करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या, असा एका भक्ताची ही प्रार्थना आहे। तात्पर्यात आपण काय बघतोय की हे जे परम सत्य आहे त्याची तीन स्वरूपे काय आपण पहिले बघितलेली, ब्रह्मण परमात्मा आणि भगवान। तर 95 पेज नंबर आहे त्याच्यातला सगळ्यात शेवटचा पॅरेग्राफ, ब्रह्मण परमात्मा आणि भगवान ही एकाच अंतिम सत्याची तीन स्वरूपे आहेत। तर सर्व साधकांना हे तिन्ही म्हणजे पहिले दोन स्टेज क्रॉस करायचे। तर नवसाधका ब्रह्मसाक्षात्कार करू शकतो। परमात्मा हे रूप यापेक्षा अधिक प्रगत आहे आणि परम सत्याची अंतिम अनुभूती काय, भगवान साक्षात्कार। ही आताची जी प्रार्थना आहे त्यात आपल्याला कळत आहे की पहिली जी स्टेज आहे ब्रह्मतेज, ते जोपर्यंत भगवंत बाजूला सारत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंतांचं दर्शन होणार नाही। तर या तिन्ही या परम सत्याची जी तीन रूप आहेत त्याची अंतिम साक्षात्कार भगवान आहे याची पुष्टी कुठे दिलेली आहे, तर भगवद्गीतेत दिलेली आहे 14वा श्लोक आणि 14वा अध्याय 27वा श्लोक की ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, की ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे। समजलं की नाही, म्हणजे ब्रह्मज्योती माझ्यातून निघते। मायावाद्यांचं जे म्हणणं आपण सतत म्हणत असतो की ब्रह्मज्योतीतून भगवंत निघाले नाही, तर ब्रह्मतेज भगवंतातून निघालेलं आहे। तर निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार भगवान आहेत हा एक गोष्टी आहे। दुसरं, मत्त परतरम न अन्यत किंचित असती धनंजया। तर भगवंत म्हणतात की माझ्यापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही आहे, म्हणजे इवन ब्रह्मण पण नाही आहे। दोन्ही गोष्ट पुष्टी झाल्या, ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे 14.27 आणि दुसरं मत्त परतरम नान्यत 7.7 आहे वाटतो तो श्लोक, की मत्त परतरम न अन्यत माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे, इवन ब्रह्मांड पण माझं तेज आहे। आणि अथवा बहुनेतेन किम ज्ञातेन तवा अर्जुना विष्टव्याहम इदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत। 96 पेज पहिला श्लोक आहे, त्यात वरती पहिला ओळीत दिलेला मत्त परतरम नान्यत ही दुसरी पुष्टी की भगवंतांपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही आहे, म्हणजे ब्रह्मण पण त्यांच्या खाली आहे। आणि नंतर या 10व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात सांगतात आहे 96 पेज
ही अथना अथवा बहुनेतेन आणि एकांशेन एक अंशेन स्थितो जगत। तर भगवंतांनी आपल्या एका अंशाने संपूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे। कुठला हा अंश आहे जो सर्वत्र व्यापलेला आहे त्यांनी? कुठला अंश आहे भगवंतांचा? परमात्मा। परमात्मा रूपाने सर्व जग व्यापलेलं आहे। अलग लक्षात म्हणजे भगवंत काय म्हणतात, मी संपूर्ण आहे, माझा एक अंश या सर्व जगात पुरेसा आहे व्यापण्यासाठी। म्हणजे ब्रह्मांड पण खाली आहे भगवंत, म्हणजे ब्रह्मांड पण फर्स्ट पायरी आहे, सेकंड परमात्मा आहे आणि अंतिम पायरी भगवान आहे। ही पुष्टी त्या तीन प्रकारे देऊ शकतो, तिन्ही श्लोकांनी आपल्याला माहीत पडेल। ठीक आहे, तर अशा प्रकारे दुसरा पॅराग्राफ असतो आपण, भगवंत सर्वव्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्णांश रूपाने संपूर्ण भौतिक सृष्टीचे पालन करतात आणि ते वैकुंठ लोकातील सर्वांचे सुद्धा पालन करतात। म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे या मंत्रात? पोषण किंवा आत्यंतिक पोषण करते। नित्यो नित्यानां चेतना चेतनानां एको बहुनाम यो विदधाति कामान। आपण एक श्लोक काय सांगतोय की सनातन काळापासून एक जीव, सगळे सनातन आहेत, आपण पण सनातन आहोत, भगवंत पण सनातन आहे, पण एक सनातन हा इतर सगळ्या सनातनांचं काय करतात आहे? पालन पोषण करतात या जगात पण आणि त्याही जगात, भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगात। ते आहेत भगवान श्रीकृष्ण। त्यांची विशिष्टता काय आहे? तर पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे नेहमीच आनंदाने पूर्ण असतात, आनंदमय अभ्यासात, हा त्यांचं वैशिष्ट्य आहे। ते कसं ते प्रदर्शित करतात, या भौतिक जगात आल्यानंतर ते विविध प्रकारे विविध असुरांचा वध हसत खेळत करतात। आपल्याला समजा एखादा विलन आला आपल्या जीवनात तर काय होतं? त्रास देतो, आपलं जीवनाची शांती चालली जाते। आपला शेजारी समजा आपला दुश्मन झाला ओके नाही, किंवा रस्त्यावर कोणाशी भांडण झालं तर आपली शांती चालली जाते, आनंदी वातावरण असेल तर ते खराब होऊन जातं। पण भगवंतांना असुर मारायला आलेत ते लहानपणीच, तर भगवंतांनी त्यांना जसं बाहुल्या तोडतात तसे त्यांनी सर्व असुरांचा हसत खेळत त्यांनी वध केला। त्यानंतर वृंदावनातील, तर हे झालं असुरांचा वध हसत खेळत करणे। त्यानंतर इथे येऊन त्यांनी आपल्या माता पिता बंधू नंतर इतर जे मित्र आहेत त्यांच्याशी, म्हणजे हे जे पाच रस आहेत, कुठले पाच रस आहेत त्यात आपण भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकतो? शांत दास्य साक्ष वात्सल्य आणि माधुर्य। तो स्टेप वाईज झालं पाहिजे, मध्येच अलग लक्ष। तर या पाच रसांमध्ये, तर या चार रस त्यांनी कुठे दाखवला? त्या कुटुंबाशी, कुटुंबामध्ये प्रत्येकाशी लीला केल्या की ज्यांनी त्यांना त्या जीवन, म्हणजे जसं यशोदामाई, नंद महाराज, इतर सगळ्यांना आनंद प्राप्त झाला। आणि आपल्या सवंगड्यासोबत त्यांनी आपलं माखन चोर, म्हणजे म्हणत त्याला मक्खन लोणी चोरणे, याची ही लीला जी आहे त्यानु त्या अशा जे आकर्षित करणाऱ्या लीला त्यांनी केल्या। या सर्व लीला करण्याचं कारण काय होतं? तर या सर्व लीला ऍक्च्युली सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी होत्या, पण मेनली परमसत्याचा शोध करणाऱ्या शुष्क जे ज्ञानी आहेत वेदांती व तथाकथित हटयोगासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी। कारण थोड्या प्रमाणात हे जे शेवटचा पॅरेग्राफ आपलं, तर शेवटून चौथी लाईन आहे, या लीला भगवंत कशासाठी करतात? हे जे ज्ञानी आहेत हे थोड्या प्रमाणात त्यांचं या भौतिक जगाशी विरक्ती आलेली आहे ओके, आणि हटयोगी पण इंद्रिय संयमन करतात, पण तो त्यांनी काय समजलेला की हाच मार्ग
उत्तम आहे, म्हणजे त्यापेक्षा भगवंतांची भक्ती करणे, सेवा करणे याकडे त्यांचं आकर्षण नाही आहे. म्हणून त्यांना स्पेसिफिक, त्यांना पण आकर्षित करण्यासाठी एवढा लीला करतात की तुम्ही हे सगळे प्रयोग सोडून टाका, हठयोग आणि ज्ञान, सूक्ष्म ज्ञान हा त्यांच्या मागचा उद्देश होता. आणि स्पेसिफिकली जे भगवंतांचे एकदम शुद्ध भक्त होते की ज्यांच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा पाप राहिलेला नव्हता आणि पुण्याचा साठा भरून ओसंडून वाहत होता, त्यांना कुठला कुठला संघ मिळाला तर त्यांचे जे गोपगण होते म्हणजे दिवसभर भगवंतांसोबत खेळत राहिले. इत्थम सताम ब्रह्म सुखा अनुभूत्या, हे जे होते हे प्युअर सोल एकदम, यांचे काय लिहिलं की दास्यम गतानाम परदेवतेन माया श्रितानाम नर दारकेण साकम विजंभू कृत पुण्यपुंजा. कृत पुण्यपुंजा म्हणजे भयानक साठा केलेला त्यांनी पुण्याचा, त्यामुळे त्यांना तो रोल मिळाला. अशा प्रकारे त्यांनी सतत भगवंतांसोबत, विचार करा, सकाळी 5 वाजता निघाले की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त भगवंतांसोबत. तर अशा, आणि नंतर भगवंतांचे जे दिव्य पार्श्वदांबरोबर कुठल्या प्रेममय लीला केल्या तर या 5 संबंधामध्ये शांत दास्य सख्य वात्सल्य आणि माधुर्य या संबंध आहेत. तर भगवंत कधी वृंदावन सोडून जात नाही असा ऍक्च्युली वृंदावन म्हणजे त्यांना अत्यंत प्रिय. कोणी विचार केले अरे मग भगवंतांनी ही सृष्टी कशी सांभाळलेली किंवा कशी सांभाळतात ते, हो की नाही? आपण समजा म्हटलं मी काहीच काम करत नाही, पालनपोषण कसं होईल, काहीतरी कार्य करावं लागेल, मग सृष्टीचं काय, सृष्टी कोण सांभाळतं? तर भगवद्गीतेत त्याचं उत्तर दिलं आहे की भगवंत आपल्या परमात्मा रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापतात आणि सर्व काही त्यात जे काही लागतं ते सर्व कारभार तो घडून आणतात. करेक्ट. त्यानंतर शेवटचा पॅरेग्राफ, त्यात एक मुख्य बाब येते की हा जो प्रयत्न आहे भगवंतांचा की सर्व सर्वांना आकर्षित करणे, तरीही प्रत्येक व्यक्ती, जसं आपण मागे बघितलं की इथे काय बघितलं की हे खोडून टाका कोणतरी प्रश्न, आपला सर्व रस्ते एकाच ध्येयाकडे नेतील, कुठली उपासना करा भगवंतांकडे जाऊ, ही जी चुकीची उपासना आहे की नाही? ठीक आहे, हो की नाही? तर हे जे परम आपले परम सत्याचे 3 साक्षात्कार आहेत ते, किंवा भगवान साक्षात्कारासाठी बरेच लोक वेगवेगळे प्रकारे प्रयत्न करतात, तर सर्वप्रथम आहे सांख्ययोगी. सांख्ययोगी कोण आहेत? तर ते या भौतिक जगाचा अभ्यास करतात. चला ठीक आहे, आपण शोधू की भगवंत काय नाही आहे किंवा भगवंतांना शोध करू. मग ते कसा सुरुवात करतात? तर या भौतिक जगाच्या 24 तत्वांचे विश्लेषण करतात आणि त्यावर चिंतन करू शकतात. 24 तत्व काय, घटक काय आपल्या भौतिक जगाचे, काय काय घटक? 5 इंद्रिय, नंतर 5 इंद्रिय, स्थूल इंद्रिय आणि सूक्ष्म इंद्रिय, 8 झाले 8. नंतर ते इंद्रियांमध्ये पण कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय काय आहेत? हा, तर 5 कर्मेंद्रिय कुठली? डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा. आणि 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय, ज्याने काम होतं कर्म. आणि ज्ञान म्हणजे डोळ्याने बघून आपण काय करतो, हे ज्ञान प्राप्त ऐकल्यानंतर. नाकचव, स्पर्श, रस, गंध, हे झाले ज्ञानेंद्रिय. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय. 5 विषय काय आता मी सांगितले, स्पर्श, रस, गंध, झाले 15 झाले. त्यानंतर
पाच आपले आठ घटक आहेत. घटक इन द सेन्स हे परा अपरा प्रकृती की पृथ्वी जल वायू अग्नी आणि आकाश आणि मन बुद्धी अहंकार. तर 15 आणि 8 हे झाले 23 आणि 24 कोण आहे तर चित्त. चित्त म्हणजे सॉर्ट ऑफ युअर टेक्निकल कॉन्शियसनेस, पण चित्त म्हणजे ती संकल्पना कॅरी करणे की वायुर्गंधा निवाशयात 15 अध्यायात भगवद्गीता सांगितलं की एक जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कसा जातो, एक संकल्पना घेऊन जातो, तर ते चित्त झालं. चित्त म्हणजे पूर्ण संकल्पना घेऊन जाईल की माझे काय जगण्याची काय संकल्पना आहे, मला काय आवडतं, एक नेचर चित्त. तर ते चित्त म्हणजे 24 घट. तर यावर काय करतात ते यावर विश्लेषण करतील आणि त्यावर चिंतन करू शकतात. पण त्यांना पुरुष किंवा भगवंतांबद्दल अत्यल्प माहिती आहे. तर इथपर्यंत आलेलं आहे त्यांनी सगळं भौतिक जगा जे जे आहे सगळ्याकडे सगळं माहिती आहे त्यांना, पण भगवंतांबद्दल ज्ञान नाही. त्यामुळे ते काय झालं, त्यांचा जो प्रयत्न आहे तो सक्सेसफुल नाही, अपयश ठरलंय. तर भगवंत आनंदमय अभ्यासात आहे हे तत्व ते जाणू शकले नाही. फेल जीवन असं म्हणजे मृत्यूनंतर नो सक्सेस, परत येणे हो की नाही, किंवा ऍटलिस्ट साक्षात्कार झालं ब्रह्म ज्योतीत जातील, किंवा इथून काही अटॅचमेंट नसेल तर ब्रह्म ज्योतीत जातील, पण फेल झाले. कारण मेन काय आपल्याला योग्य उपासना काय, संभूत आणि अभिज्ञ आनंदमय अभ्यासात भगवान त्यांना जाणणे, भगवान साक्षात्कार. तर सांख्ययोगी फेल झाले. दुसरे आहे निर्विशेषवादी. हे काय झालेलं आहे यांचं, हे ब्रह्मज्योतीच्या तेजानेच भ्रमित झालेलं आहे. तेज कारण इथे सगळा अंधार आहे. पुढे अंधार आहे भौतिक जग म्हणजे अंधारमय तुरुंग. तर त्यातून पहिले बाहेर निघाल्यावर तेज, तर तेजाने ते भ्रमित झालेले. त्यामुळे ते तिथेच ब्रह्मज्योतीतच अडकलेले. तर तेही पूर्ण साक्षात्कार नाही. तर पूर्ण साक्षात्कार यश प्राप्त कसं होईल, जर एखाद्याला परमसत्याचे संपूर्ण रूप पाळायचे असेल तर काय करावं लागेल, ही 24 तत्वे आणि ब्रह्मतेज याला भेदून जाणे, या झगमगत्या तेजाला भेदून पुढे जावे लागेल. आज आपला मंत्र सांगता की हिरणमयेन पात्रेण, की तुमचा झगमगता जो तेज आहे त्याला ते आवरण काढा, तेव्हा कोणी आम्ही तुमचं दर्शन घेऊ शकतो. म्हणजेच सांख्ययोग पण नाही आणि निर्विशेषवाद पण नाही, या दोघांना भेदून 24 तत्व त्यानंतर ब्रह्मतेज तेजून भेदून तुम्हाला भगवान साक्षात्कारकडे जावं लागेल. तर हे आवरण काढल्याशिवाय कोणालाही भगवंतांचे मूळ स्वरूप दिसणार नाही, किंवा परमसत्तेचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही. वास्तविक साक्षात्कार काय, वास्तविक साक्षात्कार काय, भगवान रूप सच्चिदानंद तो म्हणजे भगवान साक्षात, तो पूर्ण साक्षात, पूर्ण साक्षात्कार, वास्तविक साक्षात्कार. तर अशा प्रमाणे हे दोन फेल्युअर झाले. एकच सक्सेसफुल होऊ शकतो जो यांना भेदू शकतो. मी नंतर याची काही प्रूफ दिले की भगवान साक्षात्कार हा कशा प्रकारे संपूर्ण साक्षात्कार आहे. तर आपले ब्रह्मदेव सांगतात आहे ब्रह्मसंहितेत की यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीश्वशेषु असुधा वसुधादि विभूती भिन्नम तद्ब्रह्म निष्कलम अनंत अनंतम अशेष भूतम गोविंदमादि पुरुषम नमम भजामे. की हे अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत व प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत, विचार करा. आणि ही ब्रह्मज्योती म्हणजे मी पूजा करीत असलेल्या भगवंतांच्या शरीराचे किरण मात्र आहे. हे ब्रह्मदेव सांगतात आहे. ही झाली पुष्टी की ब्रह्मांड हा पूर्ण साक्षात्कार नाही आहे.
त्यानंतर मुंडक उपनिषद 99 जे पान आहे त्यात दिलाय परत तो असा श्लोक आहे किरणमय परे कोशे विरजम ब्रह्मसु निष्कलम ही भगवंत या तेजा पलीकडे आहे. आणि भगवद्गीतेत 100 वपान त्यात एक दोन तिसरा श्लोक तिसरा पॅरेग्राफ भगवद्गीतेत पण एक प्रसंग येतो 6वा अध्याय 46 ते 47 श्लोक त्यात सविस्तरपणे दिलं आहे की आपण बघितलं पूर्वी सच्चित आनंद तर सत फ्युचर काय ज्ञानी ब्रह्माचे ब्रह्मांडचे उपासक ज्ञान प्राप्त करतात. नंतर परमात्माचे उपासक म्हणजे योगी जे हृदयातील परमात्म्यावर ध्यान करतात. आणि तिसरे भगवान श्रीकृष्णाचे उपासक भक्त. तर यात जे ज्ञानीपेक्षा योगी बरा पण योगीपेक्षा भक्त बरा हे म्हणा त्याला तुलनात्मक अभ्यास करून भगवंत स्वतः सांगतात की तस्मात योगी भवा अर्जुना तुम्ही भक्त बना योगीनाम अभि सर्वेशाम की या सर्व योग्यांपेक्षा भक्त जो आहे हा सर्वश्रेष्ठ योगी आणि तू तो योगी हो. अशा प्रकारे हा या 15व्या श्लोकात आपण काय काय बघितलं की सर्वप्रथम जे ब्रह्म भगवंत पोषण म्हणजे पोषण करत आहे कोणाचे कोणाचे पोषण करत आहे सर्वांचे म्हणजे सर्व सृष्टीचे म्हणजे इवन या जगातील आणि त्या जगातील. तर एक दो श्लोक मी आधी पहिले पण सांगितलं होतं की नित्यो नित्यानाम याचा अर्थ काय की नित्यो नित्यानाम चेतना चेतनानाम ही असंख्य सनातन आहेत व्यक्ती आहेत. सनातन व्यक्ती म्हणजे शाश्वत व्यक्ती त्यातील एको बहुनाम यो विदधाती कामान म्हणजे सर्व सनातन जीवांमध्ये एक जीव असा आहे कृष्ण जो बाकी सर्व जीवांचं पालन पोषण सनातन काळापासून करतात ते आहे पोषण करते कृष्ण. ठीक आहे. आणि या तीन स्वरूपामध्ये परम सत्याच्या तीन स्वरूपामध्ये वास्तविक साक्षात्कार काय भगवान साक्षात्कार तर त्याची काय म्हणतात त्याला पुष्टी कुठे दिलेली आहे तीन श्लोक दिलेले भगवद्गीतेचे. तुम्ही आता जे सांगितलं ते मार्क करून ठेवा. आता आपण अभ्यास मी पेज नंबर पण सांगतो माहित आहे ना तर ते मार्क कर. तर भगवद्गीता 14.7, 14.27 की ब्रह्मणचा आधार मी आहे माझ्यापेक्षा मत्त परतरुण नान्यत कोणीच नाहीये. आणि तिसरं म्हणजे या एका अंशाने स्थितो जगत मी परमात्म्याने रूपात सर्व जग व्यापून घेतले पण मी सदैव वृंदावनात आहे म्हणजे मी मोठा आहे श्रेष्ठ आहे. ब्रह्मण परमात्मा हे कमी प्रगत हे आहेत पूर्ण साक्षात्कार नाही. त्यानंतर आपण बघितलं कशाला भगवंत एवढे लीला करतात आहे कुठल्या कुठल्या लीला करतात आहे राक्षसांना मारतात आहे हसत खेळत कुठ बाकी माता पिता बंधू मित्र यांच्यासोबत लीला करतात आहे कशासाठी माखन चोर लीला कशासाठी करतात आहे कोणाला शुष्क ज्ञानी व तथाकथित हटयोगी कि हे जे ज्या त्यांच्या मार्गांवरच चिकटले आहेत की त्यांना वाटतं हाच मार्ग आम्हाला हे देईल पण तो मार्ग बरोबर नाही. त्यांना आकर्षित करण्यासाठी भक्तियोगामध्ये आणि 5 रस आपण बघितले 5 संबंध बघितले. त्यानंतर ही सृष्टीची कशी सांभाळतात भगवंत परमात्मा रूपाने. तर हा हे जे भगवंतांचं वास्तविक साक्षात्कार जाणण्यास सांख्ययोगी का अयशस्वी होतो फक्त भौतिक जगात अभ्यास काय करतो भौतिक जगात अभ्यास म्हणजे काय करतो तो 24 घटक काय आहेत कुठले कुठले घटक आहेत किती ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय इंद्रिय विषय 5, 15 झाले 8 घटक आणि 24वा चित्त
या घटकांचा अभ्यास करतात आणि त्याच्यावर चिंतन करतात, पण काय नाही करत, मेन पुरुष, मेन पुरुष जो भगवान, भगवंत ईश्वर, त्यांच्याबद्दल त्यांना काही माहिती नाही आहे. कारण सांख्य योगी म्हणजे ज्ञानी, अभ्यास करणारा, पण त्यांना मेन व्यक्तीबद्दलच ज्ञान नाही आहे, त्यामुळे ते अयशस्वी होतात. आणि दुसरं निर्विशेषवादी का समजत नाही, हे भगवंतांच्या आनंदमय अभ्यासात ब्रह्मतेजाने भ्रमित झालेले. म्हणून वास्तविक साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, हे 24 तत्व आणि हे ब्रह्मतेजाला छेदून जायला लागेल, तेव्हा पुढे वास्तविक साक्षात्कार होईल. आणि याची वेगवेगळी पुष्टी कुठे दिली आहे की भगवान साक्षात्कार हा उत्तम साक्षात्कार आहे किंवा वास्तविक साक्षात्कार आहे, तर ब्रह्मसंहिता, मुंडक उपनिषद आणि भगवद्गीता, परत 6.47 त्यात 3 तुलनात्मक अभ्यास, ज्ञानी, योगी आणि भक्ताचा, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. 16 श्लोक. पूषण्ये कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि यो असा वसो पुरुषः सो अहम अस्मि. तर हे भगवंता, हे ब्रह्म आदि विचारक, हे ब्रह्मांड प्रतिपालक, यम सूर्य प्राजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य किरणांचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपले आनंदमय रूप स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात, ज्याप्रमाणे मीही आहे, म्हणजे मी शाश्वत आहे. तर इथे काय दिलेलं आहे, सूर्य आणि भगवंतांचं काय म्हणतात त्याला, तुलनात्मक स्टडी केलेलं आहे. तर सूर्य आणि सूर्याची किरणे काय गुणात्मक दृष्ट्या समान आहेत, त्याचप्रमाणे भगवंत आणि जीव हे काय गुणात्मक दृष्ट्या समान आहे. गुण काय तो काय सच्चिदानंद, शाश्वत. आपण सूर्यासारखे शाश्वत आहात आणि मी पण आहे, म्हणजे मी पण शाश्वत. तर जीव आणि भगवंत शाश्वत आहे, या किंवा हे सच्चिदानंद गुण येईल, पण इथे शाश्वत आहे, पण ते पूर्ण आहेत आणि आपण अंश आहोत, हे माहीत असलं पाहिजे. तर सूर्य एकच आहे, परंतु सूर्यकिरणातील परमाणू असंख्य आहेत, म्हणजे हे दिलेले आहेत. तर भगवंतांचे अनेक असंख्य अंश झालेले आहेत, तर ते पहिल्यापासून आपण बघितलंय कसे असंख्य पूर्णे भगवंतातून निघतात, तरी भगवंत संपूर्णच आहे. त्याचप्रमाणे असंख्य किरणे निघतात आहे सूर्यातून, तरी सूर्य सूर्यच आहे, सूर्य गायब नाही झाले. तर हे हा तुलनात्मक स्टडी पाहिजे. इथे पण हेच केलेलं आहे, तेजावरच म्हणतात त्या ब्रह्मण तेजावर. तर 103 पान जे आहे त्यावर सगळ्यात वरचा हे बघा, तर निर्विशेषवादी हे जे का अपयशी ठरतात, तर एक अजून कारण काय दिलेलं आहे इथे, कि ते निर्विशेषवादी विचारवंत तोडक्या बुद्धीमुळे भगवान श्रीकृष्णांचे परम आनंदमय दिव्य स्वरूप समजू शकत नाही. तोडकी बुद्धी, आपण पहिल्यापासून सांगतो की पुढे काही माहिती करायची आवश्यकता नाही, तोडकी बुद्धी की अरे परमात्मा कोण आणि भगवान कोण याची जाणण्याची आवश्यकता नाही. तर हे पण एक कारण आहे की ते भगवंतांचे दिव्य धाम आणि स्वरूप पाहू शकत नाही तोडक्या बुद्धीमुळे. सगळ्यात खाली या खालतून 3री ओळ, तिथे भगवान या शब्दाचा अर्थ दिला आहे. भगवान म्हणजे काय, तर पहिलं अक्षर आहे भ. हे 2 प्रकारे महत्वपूर्ण आहे की भ म्हणजे जो पूर्ण रूपाने पोषण करतो, पोषण करता. तर दुसरा अर्थ आहे पालक. भ ग म्हणजे त्याचा अर्थ आहे मार्गदर्शक, आपल्याला मार्गदर्शन करणारे एखाद्या नेत्याप्रमाणे. आणि शेवटी वान म्हणजे सर्व प्राणी त्यांच्यात स्थित असतात व ते प्रत्येकात स्थित आहेत असा होतो.
વાન सर्व प्राणी त्यांच्या स्थित आहेत आणि ते प्रत्येकात स्थित आहे. तर सर्व प्राणी त्यांच्या स्थित आहे हे कसं समजू आपण? विराट रूपात सर्व सर्व काही त्यांच्यात आणि ते प्रत्येकात स्थित आहेत परमात्मा रूपात. सिंपल. नंतर भगवान जे आहेत हे षड ऐश्वर पूर्ण आहेत. ज्ञान शक्ती ऐश्वर बळ प्रभाव आणि रिनन्सिएशन म्हणजे विरक्ती. यस. हे झालं. आणि स्पेसिफिकली यात जीवात्मा आणि परमात्मा यांची यांच्याबद्दल माहिती दिली. कशा प्रकारे जीवात्मा पूर्णतः परमात्म्यावर अवलंबून आहे ते आपण भगवद्गीतेत पण बघणार आहोत की यात परमात्मा कशा प्रकारे सहायता करतोय आणि साक्षात भगवंत पण कशा प्रकारे साक्षात्कार सहायता करतात. तर जीवात्म्याची स्थिती ही 104 पान जे आहेत त्यात शेवटचा पॅरेग्राफ बघा की जीवात्मे सुद्धा भगवंतांचे विविनांशच आहेत. त्यांच्यापैकी काहींना परमेश्वर व्हायचे असते, भगवंतांचे अनुकरण करायचे असते. त्यामुळे भगवंत अशा जीवांना या भौतिक सृष्टीत प्रवेश करून निसर्गावर प्रभुत्व गाजवण्याचा त्यांच्या प्रवृत्तीचा पूर्ण उपयोग करून देतात. जे आपलं स्वातंत्र्य आहे फ्री विल ते आपल्याला पूर्णपणे आहे की काही जण म्हणतात नाही आम्ही प्रयत्न करू परमेश्वर व्हायचा तर ठीक आहे ते कुठे करा. तर भगवंत भौतिक सृष्टी त्यांना देतात आणि निसर्गावर प्रयत्न करा प्रभुत्व म्हणजे विषय आय मीन हे मॅटर वस्तूवर प्रयोग करा. भगवद अंश जीवात्म्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण भौतिक जग क्रिया प्रतिक्रियांनी उडाळून ढालून दिसून देते. नाही तर हे डल आहे, याला हे कधीच जागृत नाही होणार. आपण आहोत म्हणून चाललंय हे सगळं. बिल्डिंग येतात आहे की नाही, लाईट्स सगळे पळतात आहे. ही जीवशक्ती गेली भगवंतांची, आपण ज्या शाश्वत शक्ती गेल्यानंतर हे तसं विचार करा. एखादं कुठे भूकंप वगैरे आला तर कसं दिसेल त्याचं चित्र? सगळं मिळलेलं आहे म्हणजे असं पडलेलं आहे, काही हालचाल दिसणार नाही तिथे. या क्रिया प्रतिक्रिया कशामुळे आहे? फक्त जीवांच्या उपस्थितीमुळे. अशा तऱ्हेने जीवात्म्यांना भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची पूर्ण मुभा देण्यात आली. परंतु तरीही पूर्णपणे नाही आहे नियंत्रक तो. आपल्या पुरुषावतारांपैकी एक असलेल्या परमात्मा रूपात भगवंत अंतिम नियंत्रक असतात. जसं लहान मुलांना बागेत नेतात पालक आहे की नाही, नेतात म्हणतात ठीक आहे खेळ, पण तरी नियंत्रण असते. त्याच्या बाहेर जात नाही, या कुंपणाच्या बाहेर जात नाही, देखरेख असते हे की नाही, पूर्ण सोडून देत नाही. त्याचप्रमाणे आपल्यालाही घेऊन गेलेलं ठीक आहे खेळायचं आहे ना इकडे जा, पण तरी प्रत्येक हालचाल माहीत आहे की हा माती तर नाही खात आहे की काही प्लास्टिक खातोय का. त्याप्रमाणे परमात्मा प्रत्येक हालचालीवर आपले देखरेख ठेवत असतात. तर ही आहे जीवाची स्थिती. जीवाची स्थिती काही शॉर्टमध्ये आपल्याला माहीत पाहिजे. आणि मेन बेसिकली जो हे आहे फरक आहे तो आपण भगवद्गीतेत बघूयात. यात हे मेनच पॉईंट आहे. भगवान काय आपण इथे बघितलंय, भगवान या शब्दाचा अर्थ काय, आणि एक अजून आपल्याला मिळाला की निर्विशेषवादी हे कशाला का अपयशी ठरतात तोडक्या बुद्धीमुळे, त्यामुळे ते बघू शकत नाही. आणि जीवात्म्याची स्थिती काय, इथे काय बघितलं आपण? भगवंतांची स्थिती काय, जो संपूर्ण पोषणकर्ता आहे, नेता आहे, मार्गदर्शक पालक आहे, आणि जो सर्व प्राण्यांमध्ये स्थित आहे आणि सर्व त्यांच्यामध्ये स्थित आहे. ही झाली भगवंतांची स्थिती. भगवान भगवान ही आपल्याला स्थिती माहीत पाहिजे. आणि आपली स्थिती काय, की
आपण त्यांचे विभिन्न अंश आहे, म्हणजे कधी आपण मर्ज होणार नाही त्यांच्यात. विभिन्न म्हणजे भिन्न, सदैव भिन्न राहतो. इथे भिन्न तिथे भिन्नच राहतो, इथे लक्षात. पण आता काही जणांना स्वतंत्र राहण्याची इच्छा आहे, परमेश्वर व्हायची इच्छा आहे, म्हणून सृष्टीत आलेलं आहे आणि कार्य करतात आहे. आणि त्यांच्यामुळे सृष्टी काय आहे, प्रतिक्रियाने भरलेली आहे. पण तरी प्रत्येक कार्यावर परमात्मा रूपी भगवंतांचं नियंत्रण आहे. ही झाली कोणाची स्थिती, त्यातून आपल्याला एक काय शिकायचं सोहळ्यामध्ये, भगवंतांची स्थिती काय, एवढे पॉइंट्स, जीवाची स्थिती काय, हे सगळं माहित, हे सगळं हे पॉइंट्स आहेत. मंत्र 17वा, तर हे दोन मधील ब्रह्म तेज. आता वायुर अनिलम अमृतम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम क्रतोस्मर कृतम स्मरो क्रतोस्मर कृतम स्मर. तर आता हा जो भक्त आहे तो काय प्रार्थना करतोय, त्याला या शरीरात शरीराची वस्तुस्थिती त्यांनी जाणलेली काय ती, क्षणभंगूर आहे हा शरीर, हे शरीर. तर तो म्हणतोय की क्षणभंगूर शरीराची जळून राख होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. प्राणवायू वायूच्या पूर्ण कोशात मिसळू दे, पण माझ्या सर्व यज्ञांचे स्मरण ठेवा. आणि आपणच परमभक्त असल्यामुळे मी आपल्यासाठी जे जे काही केलं आहे ते कृपया स्मरणात ठेवा. त्याला माहित आहे की मी माझा प्रयत्न केला, माझी जी स्थिती आहे परमेश्वर होण्याची शरीर धारण करून, तो व्यर्थ आहे. त्याला माहित आहे की हे घटक आपापल्या घटकांमध्ये जमा होणार आहे. जसं आपण बघितलं की गोडांमधनं जे काय काढलंय आपण, काम झाल्यानंतर कुठे जाईल, परत गोडांमध्ये. तर पृथ्वी पृथ्वीत जाईल, वायू वायूत, जल जल जल, अग्नी आकाश, सगळे आपापल्या याच्यात चालले जाते. बाकी राहील आत्मा. तर आत्मा प्लस हे पाच आणि मन बुद्धी अहंकार यांनी मिळालेलं शरीर. मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या शरीरात विथ सूक्ष्म शरीर, पाच घटक आपापल्या घरी, परत दुसरं शरीर घ्यायच. पण जेव्हा ब्रह्मांड छेदून जायचं आहे तेव्हा मन बुद्धी अहंकार सोडावा लागेल, फक्त आत्मा जाईल आणि आध्यात्मिक शरीर मिळेल. येतं लक्ष. अशा प्रकारे हा तितपत तो प्रगत झालेला आहे. म्हणून तो काय म्हणतो की माझे मी जे जे काय तुम्हाला तुमची सेवा केलेली आहे, यज्ञ केलेला आहे, ते स्मरणात ठेवा, ही त्याची प्रार्थना आहे. तर आपल्याला यात एक शिकायचं आहे की क्षणभंगूर शरीर म्हणजे काय, ते एक बाह्य वस्त्राप्रमाणे. तर आपण बघतो लहानपणीचा आपला शर्ट अजूनही आपण घालतो का, किंवा तो क्षीण होतो, आपोआप फाटतो. त्याचप्रमाणे शरीर पण काही काळात राहणार आहे, कितीही प्रयत्न करा ते युवा राहणार नाही. तर हे जे सहा स्टेजेस आहेत ते येणारच आहेत, जन्म, वाढ, स्थिती, प्रजनन, क्षय आणि मृत्यू. या सहा सगळ्यांना लागू आहे, झाडं असो, प्राणी असो, मनुष्य असो, कोणीही त्या स्टेजेसमध्ये जाईल तो. तर ही जी शरीर सोडण्याची प्रक्रिया काय आहे, तर 107 पान बघा, त्यात दिलेलं आहे की या भौतिक जगात निसर्ग हा जीवात्म्यांना या त्यांच्या इंद्रिय भोगाच्या वृत्तीप्रमाणे विभिन्न प्रकारची शरीरे प्रदान करून अद्भुत कला प्रदर्शित करतो. तर विचार करा, ही फॅक्टरी कशी पॉवरफुल आहे. त्यात 84 लक्ष शरीरे रेडी आहे, म्हणजे काय म्हणतात, मोल्ड असतो ना, मोल्ड कधी गेला की नाही, साचा रेडी आहे. इच्छा करा आणि पेमेंट द्या. मॉलमध्ये जातो आपण तर दोन गोष्टी लागतात, एक तर इच्छा पाहिजे, कारण एवढं सगळं आहे, कारण आपल्याकडे पेमेंट थोडं लिमिटेड असतं. तुम्ही हे खरेदी ते खरेदी करू, इच्छा भरपूर आहेत, पण मेन काय, पेमेंट आहे का तुमच्याकडे. तर त्यानुसार ही अद्भुत कला आहे या निसर्गात, की 84 लक्ष योनी तयार आहे. त्याच्या जीवात्म्याला विष्ठेची चव घ्यायची असेल तर त्याला तो योग्य शरीर मिळतं, आणि मांस खायचं असेल तर त्या प्रकारचं शरीर व्यवस्थित, नख येतील त्याप्रमाणे, जीभ आणि दात येतील, जेणेकरून तो त्या शरीराचा पूर्णपणे उपयोग करून त्याची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करू शकतो.
दुसरा पॅरेग्राफ, तरी सुद्धा सर्व पशूंची आणि मनुष्याची शरीरे ही एका जीवात्म्याकरता बाह्य पोशाखाप्रमाणेच आहे. आपण बघताय की इव्हन ते पण शरीर सोडतातच. पण यात मुख्य गोष्ट काय, मानव शरीरा आय मीन मानवा व्यतिरिक्त इतर सर्व शरीरात कुठल्याच प्रमाणे पाप लागत नाही, ते नुसतं पाप फेडत राहतात. सर्व युनि काय करतात, ते पाप फेडतात. पुण्य नाही येतात काही पाप, पण मनुष्य येत आला की दोन्ही चालू झाले. एक ॲडिशनल झाला का की पाप पुण्य कमवू शकतो, डायरेक्ट जाऊ शकतो इथून बॅक. म्हणजे या जन्ममृत्यूची समस्या आहे आपली, जन्ममृत्यू जराव्याधी, यातून पूर्णपणे बाहेर निघण्यासाठी एक बुद्धी दिलेली आहे प्रगत. आणि पण हे जे इतर टेंडन्सीज आहे, संकल्पना पशु योनी त्या पण आहेत, तर त्या केल्या तर पाप ला केला. तर दोन्ही मुभा आहेत, कार्य आपले शोधा. म्हणून हे मनुष्य शरीर हे काय विकसित आहे, अधिक विकसित, सर्वात विकसित शरीर आहे या निसर्गामध्ये. तर या शरीर मनुष्य शरीराचा व्यवस्थित वापर करून योगी काय करू शकतो, तर साधारणपणे शरीरातील वायू नियंत्रित करून तो आपल्या ब्रह्मरंध्रातून स्वतःची सुटका करू शकतो. तर आत्मा हा शरीर सोडताना ब्रह्मरंध्रातून जेव्हा बाहेर सोडतो आपला हा जो योगी योग साधनेने आपल्या शरीरातील प्राणवायू, जो मेन पाच वायूमधील एक वायू आहे प्राणवायू, तो वायू इथे छिद्र करून म्हणजे त्या योगी पॉवरने तो कुठल्याही याच्यात जाऊ शकतो, लोकात जाऊ शकतो, इवन वैकुंठात जाऊ शकतो. फक्त इथे इच्छा आहे, त्याला जिथे जायचं असेल तो ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या शरीर आपल्या डोक्यावर एक रंध्र, म्हणजे समजा आता डॉक्टर असं आपण तर मेंदू बघितला तर इथे एक हे असतं, त्याला ब्रह्मरंध्र छिद्र म्हणायचं, ब्रह्मरंध्र. तर ते योगीत फोडू शकतात आत्मा, म्हणजे त्यांची इच्छा, विचार करा, इच्छा एवढी प्रबळ आहे आपली की इच्छेने आपण आपल्या शरीरात छिद्र करून जाऊ शकतो ब्रह्मरंध्रातून. स्वतः आपण आत्मा, ते आपण फोटो बघितला की नाही, तो भगवद्गीतेत तो बसला आणि इथून चालला, तर तो कुठेही जाऊ शकतो, तो इवन ब्रह्मलोकात पण जाऊ शकतो, वैकुंठात पण जाऊ शकतो. ते म्हणून म्हटलं की इच्छित स्थळी तो जाऊ शकतो, इच्छित ग्रहावर तो जाऊ शकतो. तर अशी ही पद्धत आहे, एक भौतिक शरीर सोडून दुसरे स्वीकारायचे असते. पण ज्यावेळी जीवाला भौतिक शरीराचा सर्वतोपरी त्याग करता येतो, त्यावेळी असे बदल करण्याची पूर्णता प्राप्त होते. त्यानंतर तो आध्यात्मिक वातावरणात प्रवेश करू शकतो. तर आध्यात्मिक शरीर तसं नाही, त्यात मृत्यू नाही, कारण सर्व ते भौतिक स्वरूपच नाही त्याला, ते सहा स्थिती नाही आहे त्याला, अलग नाही, ते नवयौवनम शरीर आहे, त्याबद्दल जास्त माहिती दिलेली. तर शरीर तरी प्रक्रिया काय, शरीर घेण्याची आणि सोडायची, निसर्गात सगळं आहे, चौऱ्याऐंशी लक्ष देण्याची, फक्त काय पाहिजे, इच्छा आणि पात्रता, पुण्य अशानुसार लोअर आय मीन निम्न स्तरातील शरीर ते हायर शरीर मिळू शकतं. सगळ्यात हायेस्ट आहे म्हणजे सर्वात जास्त विकसित शरीर म्हणजे मानव शरीर. त्यात योगी कशा प्रकारे शरीर सोडू शकतो, ब्रह्मरंध्रातून या सर्व उच्च चक्रातून तो आपली सुटका करू शकतो. आध्यात्मिक शरीर याबाबत 108 पान जे आहेत त्यातून खालतून आठवी ओळ, भगवद्गीतेप्रमाणे 7.19, अनेक जन्मांमध्ये ज्ञान मिळाल्यावर जीवात्मा भगवंतांना पूर्ण शरण जातो.
बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रबद्धंते। तो जो ज्ञानी है, सांख्य योगी है, हे अनेक जन्मानंतर वासुदेवम परमिति स महात्मा सुदुर्लभ। तो त्याला हे वासुदेव हे परम आहेत, भगवान आहे समजायला अनेक जन्म घ्यावा लागला, तेव्हा तो महात्मा होता। म्हणजे महात्मा, महात्मा कोण आहे, म्हणजे महात्माची डेफिनेशन काय? वासुदेवम सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। जो वासुदेव यांना जाणतो की हे सर्वमिति सर्व, म्हणजे सर्वस्व आहे, सर्वस्व स्वामी कोण आहे तर वासुदेव, हे जो जाणतो जो महात्मा आहे। पण हे जाण्याला सांख्य योगी इतर ज्ञानी किती वेळ लावतात? अनेक जन्म। तर हे ही पात्रता आहे की ज्ञान ग्रहणाची स्थिती वासुदेवांची शरणागती पत्करल्यावरच पूर्णतेस येते। नाही तर तुमचं पूर्ण ज्ञान जे आहे तुम्हाला भगवद्धामात घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला ऍक्च्युली यावं लागतं भक्तीतच, वासुदेव यांची सेवा करणे। तर आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावरच केल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णाचे नित्य अंश आहेत व ते कधी त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाही। ते आपण बघितलं की इव्हन सिद्धी प्राप्त केल्यानंतरही आपण अंशच राहू, आणि शरीर सोडण्याची जी प्रक्रिया, त्यात दोन मुद्दे हे महत्वाचे की दुसरं शरीर कसं प्राप्त होईल, यम्यम वापे स्मरण भावम। तर ज्या ज्या जी इच्छा आहे शेवटी प्रबळ इच्छा, शेवटची इच्छा, ती इच्छा प्रकट होईल तिथे। यम्यम वापे स्मरण भावम त्यजती अंत्य कलेवरम। तर ज्या क्षणी यांनी ब्रह्मानंदाचं सोडलं, पण काही जणांचा मुखाद्वारे होईल वॉट एव्हर, तर कले त्यजती अंत्य कलेवरम, शरीर राहतून आत्मा ज्या क्षणी सुटला त्या क्षणी जी इच्छा आहे त्याची, तम तमेवे ती कौंतेव सदा तद्भाव भाविता। सदा तद्भाव म्हणजे तीच इच्छा घेऊन तो तिकडे जाईल, म्हणजे ती इच्छा शेवटची, आणि नंतर कर्म येतात ऑफकोर्स, कर्म म्हणजे बँक बॅलन्स आणि बाकी इतरचा साठा। तर अशाप्रमाणे देह त्याग होतो, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो। म्हणून काय सांगितलंय की जर तुम्हाला भगवत धाम प्राप्त करायचं म्हणून त्याची काय करायची, सतत प्रॅक्टिस करणे आवश्यक, कारण जर प्रॅक्टिस नसेल तर ते आठवणं अशक्य आहे की नाही। क्रिकेटरला क्रिकेट आठवेल, पेंटरला पेंटिंग आठवेल, म्हणजे कारण सगळ्यात तो जीवनभर जो काय करतोय तेच आठवेल त्याला। आपण ज्यांच्याशी जास्त संबंध ठेवतोय तेच आठवतील आपल्याला, मित्रच आठवतील, घरचे आठवतील। म्हणून विकसित मन केलं नाही आध्यात्मिकरित्या, मन विकसित नाही केलं आध्यात्मिकरित्या तर काय होईल, भौतिक रूपात ते आकर्षित राहील, सदैव तेच जे आहे मनात तेच बाहेर येईल, तीच इच्छा येईल। त्यामुळे नंतर शरीर घेणे आवश्यक, आय मीन बाध्य आहे, बाध्य म्हणजे फोर्सफुली इच्छा केली म्हणजे फोर्सफुली ते शरीर मिळेल। मग म्हणू की अरे एवढी सेवा केली आणि समजा चुकून, म्हणजे भक्ती भक्तीत भक्त कर भक्ती करतो आणि शेवटी त्याला भक्त भगवंतांचं स्मरण झालं नाही, मग काय फायदा? ओके नाही, भक्ती करतो भगवंत काय म्हणतात आहे की म्हणजे भगवंत सगळ्यांची नोंद ठेवतात की समजा भक्ताला भगवंतांचे स्मरण झाले नाही तरी भगवंत त्याच्या सेवेला कधी विसरत नाही। ही विशिष्टता काय, विशिष्टता अशी आहे की आपण आपल्यावर ज्यांनी काय केलेलं आहे, मदत केलेली आहे, ते आपण विसरू शकतो बरेच, आणि खूप मोठी समजा मदत केली तरी आपण कधी कधी विसरून जाऊ। जसं उदाहरणार्थ आपला सुग्रीव, सुग्रीवला त्याचा आपला बाली हा भयानक म्हणजे मृत्यूसारखा भय होता त्याला, तर श्री रामचंद्राने मदत केली आणि त्यांना राज्य दिलं। सुग्रीव लगेच विसरले मित्राचा की अरे तुम्हाला शोधायचं आहे,
तो ये ऐसी काही जीवाची स्थिती आहे की कठीण समय मदत मागणे आणि नंतर मदत झाल्यानंतर विसरणे. पण भगवंत छोटीशी पण सेवा असेल तर त्याचं म्हणजे अगणित श्रेय देतात. एक रुपयाचा सेवा करा करोडो अब्ज तुम्हाला मिळतील असे एकच आहेत फक्त भगवंत. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ते काय करतात, ददामी बुद्धी योगम तम. भगवद्गीता सांगितलं की मी तुम्हाला बुद्धी देईल कशाप्रमाणे ते स्मरण करायचं जर तुम्ही शरणागत असाल तर पूर्णपणे. पण आपण म्हणू की नाही मी भक्ती पण करतो आणि काही माझ्या भौतिक इच्छा पण आहे, मग ते फ्रीविल मध्ये भगवंत ढवळाढवळ करणार नाही. हस्तक्षेप कधी घेतील, जेव्हा तुम्ही पूर्णतः तयार आहात शरणागत आहे पण स्मरण नाही आहे, तर भगवंत कुठल्या तरी भक्ताला पाठवतील तिथे असा फिरता फिरता येईल. अरे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, मी ठीक आहे कीर्तन करतो आणि तिथे शरीर सोडाल तुम्ही, तर ते कीर्तन आठवेल. काही एक एक्झाम्पल सांगतो. आणि ह्याची पुष्टी बरेच येत आहे की बरेचसे जे प्रभुपाद शिष्य होते त्या काळचे, ज्यांनी काही कारणाने भक्ती सोडून दिली असेल पण त्यांना काही आजार वगैरे झाले, आजारपणात म्हातारपणे, आणि नंतर ते हॉस्पिटलाइज झाले आणि कसं तरी त्यांना गॉड म्हणजे त्यांचे गॉड ब्रदर गॉड सिस्टर यांच्याशी संपर्क झाला आणि परत त्यांनी इच्छा जागृत केली की भक्तीत करायची. त्यांना शेवट मरते क्षणी त्यांना भक्तांचा संघ मिळाला, कोणी भगवद्गीता वाचताय प्रभुपाद कीर्तनात आहे. तर हे कसं काय शक्य आहे की नाही, कारण त्यांची ती नोंद घेतलेली आहे की त्यांनी त्या काळात भक्ती केली ना, भगवंतांची सेवा केली, बुक डिस्ट्रीब्युशन केलं आहे, प्रभुपादांची सेवा केली आणि मध्येच मध्ये गायब झाले. पण तरी ती नोंद केल्यामुळे त्यांना मेन जे काय ऍक्च्युली आपण भले 90 वर्ष आयुष्य तर 89 वर्ष मस्त भक्ती करू, नंतर एक वर्ष आता आराम, म्हणजे जे त्या एक वर्षात जे आपण साठा करू भौतिक इच्छांचा त्यासाठी शरीर घेणे भाग तो आपला राहील 89 हे. पण बेसिक काय आपलं अंत कालेचे मामेव मेन आहे, तर त्यासाठी भगवंत त्याची नोंद घेतात आणि सदैव मदत करतील. त्याचं उदाहरण देतात की भगवद्गीतेत 9:30-34 श्लोकांमध्ये की माझा भक्त दुराचारी जरी असला तरी भक्तीमध्ये तो युक्त असेल, भक्ती करत असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. हे पान नंबर 110 दुसरा पॅरेग्राफ की तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो, त्यामुळे तो लवकरच सदाचारी होईल, त्यामुळे त्याला शाश्वत शांती प्राप्त होईल. कारण तो त्याच्या कार्याने काय हे करेल, पश्चाताप करेल की अरे हे माझ्या हातून व्हायला नको आणि परत भक्ती करेल. तो परत योगा नाही करणार किंवा तपश्चर्या करायला नाही बसणार की अरे माझ्या त्याने हे झालं, परत भक्तीतच युक्त होईल. तर ती भक्ती जी आहे ही त्याला ती परत शुद्ध करेल. म्हणून भगवंत म्हणतात की तो कधीही दुराचारी समजला नाही पाहिजे, तो साधू एवस मंतव्य, तो साधूच आहे एवढा कणखरपणे अर्जुनाला सांगतात. तर ही भक्तीची काय कीर्ती आहे, जो भगवंतांमध्ये पूर्णपणे रममाण असतो तो निश्चितच त्यांना प्राप्त होतो. तर आपण बघितलं काय, ही शरीर सोडण्याची प्रक्रिया निसर्ग कशा प्रकारे देत आहे, जसा जशी इच्छा तसा. दोन उदाहरणं द्या, निम्न स्तरावरील नंतर शरीर आपलं हे जे काय म्हणतात त्याला, मनुष्य शरीर सर्वात प्रगत आहे, कशा प्रकारे प्रगत आहे ते लिहा. नंतर योगी कशा प्रकारे शरीर सोडू शकतो, कुठे जाऊ शकतो तो, आणि त्यानंतर हे जे योगी कशा प्रकारे भगवंतांना प्राप्त करू शकतात, अनेक जन्मात नंतर ते वासुदेव यांना शरण येतील की नाही. ऍक्च्युली तुम्ही जे सर्वश्रेष्ठ आहे स्वामी आहे, 24 नंतरचे घटक कोणी परमात्मा किंवा भगवान, आणि यम वापी स्मरण भाव हा मेन आहे शरीर सोडण्यासाठी,
मेन क्राइटेरिया काय? तर शेवटची इच्छा त्याने प्राप्त होईल. आणि जरी भक्ताला ते प्राप्त होत, आय मीन भगवंताचं स्मरण झालं नाही, तरी भक्त भगवंत स्वतः त्यांना मदत करतील हृदयातून किंवा बाह्यरित्या. कारण त्यांनी पुष्टी दिली आहे भगवद्गीतेमध्ये की माझा भक्त दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये युक्त असल्या कारणाने साधू समजला पाहिजे. ही झाली प्रक्रिया. त्यात एक 111 पान जे आहे त्यातून वरतून सात आठवी ओळ बघा की जशी भक्तिमय सेवा वाढत जाते त्या प्रमाणात व्यक्तीच्या शारीरिक देखभालीची कार्य कमी कमी होत जातात. तर आपण मागे पण बघितलं होतं की जेवढी आपण आध्यात्मिक आसक्ती वाढू तेवढी आपापली आपली भौतिक आसक्ती कमी होईल. आपण आता बरेच म्हणजे चार नियम पालन करताय त्यामुळे बरेचसे गोष्टी आपण सोडलेल्या आहेत जे आपण तेव्हा म्हणत होतो हे कसं शक्य आहे की नाही. त्याच प्रमाणात ऍक्च्युली बऱ्याच गोष्टी आपण सोडू ते कसं आहे सेवा भक्तिमय सेवा जशी वाढू तशी. तर जोपर्यंत भक्तिमय सेवेची कार्य एका आवश्यक प्रमाणात येत नाहीत, आवश्यक प्रमाणापर्यंत येत नाही, तोपर्यंत क्वचित भोग भावना प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. कशी? उदाहरणार्थ कोण सांगू शकत की एका आवश्यक प्रमाणापर्यंत गेल जाईपर्यंत तर भरत महाराज ते जड भरत म्हणजे भरत महाराज भाव स्टेजवर गेले तरी त्यांना एक हरणाशी आसक्ती झाली. तर हे होऊ शकत. परंतु एका गोष्टीची नोंद केली पाहिजे की अशी भोगभावना अधिक काळ चालू राहू शकत नाही. कारण म्हणजे लगेच जड भरत काय झाले हरणाच्या शरीरात पण त्यांनी साधारण हरिण म्हणून राहिले नाही. कारण त्यांना त्वरित माहित पडलं की अरे मी काय केलं मी म्हणून ते साधारण हरिण न राहता त्या आश्रमात परत आश्रमात आले. आश्रमात साधूंसोबत राहतात आणि ते शरीर सोडल्यानंतर त्यांनी जड भरत म्हणून मूक राहिले. कारण संसारी लोकांशी बोललं तर काय होईल आसक्ती वाढेल म्हणून मी मूक आहे बधीर आहे त्यामुळे असं जड भरत म्हणून राहिलेत. तर ती अधिक काळ राहू शकत नाही कारण भगवंत भगवत कृपेने अशा उणीवा लवकरच समाप्त होत. म्हणून त्यांना साधू समजले पाहिजे. कारण ती भक्ती पूर्ण प्रगत न झाल्यामुळे अधूनमधून भोग भावना येतील त्यामुळे काही दुराचारी कार्य होतील. पण मेन काय आहे सेवा चालू ठेवली तर ह्या उणीवा त्वरित लवकरच समाप्त होतील. अशा प्रकारे भक्ती चालू ठेवली तर आपण या नवविध भक्तीद्वारे हे शरीर सोडण्याची प्रक्रिया कायमची थांबवू शकतो. सांगण्याचा अर्थ काय हे शरीर सोडण्याची प्रक्रिया जी कायम चाललेली आहे ती कायमची थांबवू शकतो भक्तीद्वारे. तर हे जे नवविधा भक्ती आहेत यात एक एक भक्ताने एक प्रावीण्य दाखवलेलं आहे. भगवंतांची भक्ती मुख्यतः आपण नऊ द्वारे करू शकतो. श्रवणम कीर्तनम स्मरणम. तर भगवंतांचे श्रवण करणे यात कोणी केलेले आहे तर परीक्षित महाराजांनी श्रवण करून आपल्या जीवनाची सिद्धी प्राप्त केली आणि 7 दिवस ऐकलं आणि शरीर सोडून प्राप्त. आणि कीर्तनम यात सुखदेव गोस्वामी यांनी गुणगान केलं भगवंतांचं. स्मरणम स्मरणम करणे याचं कोणी केलेलं आहे अक्रूरजी. अक्रूर जेव्हा वृंदावनात गेले तेव्हा भाव विभोर झाले की भगवंतांचे चरण कमल जमिनीवर बघून त्याची छाप बघून त्यांचे इच्छित फळ त्यांना प्राप्त झाले. आणि नाही वंदनम वंदनम मध्ये अक्रूर आणि स्मरणम मध्ये प्रल्हाद महाराज. की प्रल्हाद महाराज यांना सापाच्या काय म्हणतात पीठमध्ये टाकलेलं आहे भरपूर साप. तर तेव्हा त्यांच्या तरी ते भगवान स्मरण करतात. किंवा होलिका होलिकांच्या म्हणजे त्या अग्नीत आहेत तरी त्यांना तो अग्नी जाणवला नाही. कारण काय तर स्मरण एवढं पॉवरफुल होत. पृथ्वी महाराज यांनी पूजनम आणि नंतर
लक्ष्मी देवी तर भगवंतांच्या चरण कमळांची सेवा करणे त्यात त्यांनी प्रावीण्य गाजवलंय. हनुमंतांनी दास्य दास्य वैयक्तिक सेवा, अर्जुनाने मैत्रीद्वारे आणि बली महाराजांनी आत्मनिवेदन सर्वस्व अर्पण करून अशा प्रकारे ही भक्ती एक ही नवविध भक्ती अशी आहे की यातील एक कुठलाही अंग घ्या त्याद्वारे तुम्ही तुम्ही ही या शरीर सोडण्याच्या प्रक्रियेतून बाहेर निघू शकता. म्हणून परीक्षित महाराजांना सुखदेव गोसाई म्हणतात की परीक्षित महाराज विचारतात की मृत्यूसमय सगळ्यांचं मृत्यूसमय मनुष्याचे काय कर्तव्य आहे. 116 जे पान आहे त्यात दुसरा पॅरेग्राफ, विशेष करून मृत्यूसमय जो मनुष्य आहे त्याचं काय कर्तव्य आणि सर्वता सर्वसामान्य व्यक्तीचं काय, तर तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी. काय करायचा ईश्वरो हरी, तर भगवान यांना तीन गोष्ट सांगितल्या, तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, तर भगवान आहे आणि ईश्वर आहे. भगवान याचा अर्थ आपण बघितला आणि ईश्वर म्हणजे परम नियंत्रक नियंत्रक आहे. त्यांच्याबद्दल काय करा, श्रोतव्य श्रवण करा, कीर्तितव्यश्च कीर्ती गा, स्मर्तव्य स्मरण करा, इच्छता भयम, अशा प्रकारे तुम्ही सर्व चिंतातून मुक्त होऊ शकता. हे कार्य आहे सगळ्यांचं सर्व सर्व वेळी, पण मृत्यूसमय मेन कार्य आहे. बाकीचं नाही तर काय होईल, यम यम वापे स्मरण भाव. जे श्रोतव्य कीर्तितव्य दुसऱ्या गोष्टीबद्दल केलं, स्मर्तव्य केलं, तर शरीर दुसरं घ्यावं लागेल. पण शरीर सोडण्याची प्रक्रिया थांबवायची असेल तर भगवान ईश्वरो हरी यांच्याबद्दल हे करा, श्रोतव्य कीर्तितव्य तव्यश्च स्मर्तव्य इच्छत हवे. अशा प्रकारे ही भगवंतांशी संबंध आपण बघितला. आपलं शरीर सोडण्याची प्रक्रिया कशा प्रकारे कायमची आपण थांबवू शकतो ही आपण 17 बघितली. तर शेवटचा श्लोक आहे मंत्र 18, अग्ने नय सुपथाराये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान युयोद्ध स्मरज अहुराण मेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम. हे सर्वशक्तिमान भगवान, मी आपल्या चरणी दंडवत प्रणाम करून आपल्याला नमस्कार करीत आहे. मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगे मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेन. माझ्या भूतकाळातील सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापांच्या परिणामांपासून मुक्त करा, त्यामुळे माझ्या प्रगतीत काहीही अडथळा येणार नाही. तर काय म्हणतात ते, मला मार्ग दाखवा. तर आपण किती मार्ग बघितले, ते तर मार्ग ते आहेत, ते तर भक्तीतले मार्ग, पूर्वीचे मार्ग उपासना, कुठले कुठली देवी देवतेच्या आधी तर्कवादी ही शुष्क तर्कवादी निरविशेषवादी हे दुसरे मायावादी एकत्र झाले, त्याच्या पहिले देवता उपासक, नंतर तथाकथित धार्मिक, नंतर स्वयंभू स्वयंघोषित. स्वयंघोषित म्हणजे हा मार्ग आहे तो मार्ग देईल भगवंतांकडे. असे चार टाईपचे अयोग्य उपासना आहेत की ज्याने कधी तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. योग्य उपासना कोण आहे, काय संभूतम म्हणजे कृष्ण, की संभूतमचा अर्थ काय, सर्व सर्व कारणांचे कारण संभूत, अभिज्ञ म्हणजे सर्व जाणणारे आणि आनंदमय अभ्यासात, यांची उपासना योग्य उपासना आहे. ज्यांनी ही जी समस्या आहे जन्म मृत्यू जरा व्याधी ही समस्या सोडता येईल, तर हे असे बरेचसे मार्ग. त्यात या सर्व आणि त्यात दुसरे मार्ग म्हणजे यातच आपण बघितलं की ही जी तर्कवादी म्हणजे कोण आहे, सांख्ययोगी. सांख्ययोगी म्हणजे जे तर्कवादी, हा एक मार्ग. आणि निरीशेषवाद म्हणजे हे ब्रह्मांडवाले, हे पण ज्ञानीमध्येच येत, ब्रह्मज्योती निरीशेषकारी निरीशेषवाद, हे दोन मार्ग झाले.
तर यात भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे आपण या आपल्या या श्लोकामध्ये बघणार आहे. तर भगवंतांना तात्पर्य भगवंतांना शरण जाऊन आणि त्यांच्या अहेतुकी कृपेकरिता प्रार्थना करून एक भक्त पूर्ण आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील प्रगती करू शकतो. तर प्रगती कशी होईल? भगवंतांना शरण जाऊन त्यांची अहेतुकी कृपा प्राप्त करण्याचा प्रार्थना करतो. तर यात भगवंतांना अग्नी म्हटलेला आहे, कारण अग्नी काय करताय? अग्नीत जे जे इंधन टाकतो आपण ते काय होतं? भस्म होत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये काय होतं, आपल्या भगवंतांशी कुठल्याही प्रकारे संपर्कात आलो की आपले पापकर्म भस्म होते. कारण भगवंत काय, कुठला गुण येतो इथे? भगवंतांचे गुण बघितले आपण बरोबर, शुद्धता, शुद्धम. शुद्ध म्हणजे, शुद्ध म्हणजे भगवंतांच्या संपर्कात कुठली अशुद्ध व्यक्ती किंवा वस्तू आली तरी ती शुद्ध होते, पण भगवंतांवर त्यांचा काही परिणाम होत नाही. भगवंत शुद्धच राहतात, म्हणून सर्व पापकर्म नष्ट होऊ शकतात. इथे परत हे कर्म आपले बघितलेत, कर्म अकर्म विकर्म आपण बघितले त्यात, की कर्मकांड जे आहे, कर्मकांड म्हणजे काय आपण बघितलं, हा शब्द कर्मकांड वेदिक जे फॉलोअर्स आहेत, वेदवादरता आपण बघितलं की म्हणजे की वेद फॉलो करून या भौतिक जगातील उच्च स्थितीत जाणे, म्हणजे स्वर्ग, स्वर्गावरती वरील जाणे, किंवा याच जन या जगात धनाढ्य किंवा सुंदर ज्ञानी असे अशी कामना करणे, त्याला म्हणतात कर्मकांड. कर्मकांड म्हणजे कर्म करून सकाम कर्म, एक प्रकारे इच्छा प्राप्ती पहिलेच आहे, या कर्माने मला काय मिळेल त्याला म्हणतात कर्मकांड. इच्छे करता कर्म करणे, तर हा सगळ्यात खालचा मार्ग आहे. 119वा पान तिसरी ओळ, कर्मकांडाचे अवलंबन करणे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. हा पण आत्मसाक्षात्काराचा मार्ग का बरं आहे, हा कमी करा, का बरं आहे, हा साक्षात्काराचा मार्ग आहे का बरं आहे? कर्मकांड भौतिक इच्छा असते, भौतिक इच्छा असते, भौतिक इच्छा, म्हणून मी म्हणतो की कर्मकांड हे साक्षात्काराचं कारण कसं आहे, आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगितलाय. त्वरित लाभासाठी कोणाची उपासना करतात ते, तर देवी देवता कोण आहे, अधिकृत आहे, म्हणजे वेदांमध्ये येतात म्हणून आहे, पण हळूहवार आहे. कशाने चालले ते, पायऱ्याने चालले, 100वा फ्लोअर आहे, पायर आपल्या स्टेअर केसने जातात, पण ठीक आहे, जातात पोहोचतील ते, हे की नाही, पण हा लॉंग मार्ग आहे. पण शेवटी त्यांना काय येणार आहे, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुधरला, जोपर्यंत ते माहीत होत नाही तोपर्यंत पूर्ण नाही होणार, इथेच फिरत राहतील जे जे ज्या ज्यांची सेवा करतात. म्हणून हाही आत्मसाक्षात्कार मार्ग आहे, पण सगळ्यात खालच्या स्तरात आहे. ते माहीत पाहिजे कर्मकांड काय, बेसिकली एक प्रकारे देवतांची उपासना करणारे वैदिक फॉलोअर. बोला, तहसीलदार आहे, तहसीलदाराचं मान्य करतात. तहसीलदार कोणाचे नियम पालन करतो, तर एक व्यक्ती जो समाजाचे नियम पालन करत आहे, तहसीलदार, नंतर मग तुमचा मुख्यमंत्री यांचे नियम पालन करतोय, म्हणजे ऍक्च्युली कोणाचे नियम पालन करत आहे, प्रधानमंत्र्याचे, म्हणजे त्या देशाचे. तर सिमिलरली कर्मकांड जो करणार आहे तो ऍक्च्युली कुठल्या तरी देवताला तो फॉलो करताय, स्वयंसिद्ध तर नाही गुरु, हे की नाही. त्यामुळे तो काय करेल, तो या इतर देवतांची सेवा करतो, करत करत राहील, म्हणणारे क्षीणे पुण्य मरते लोकं विशांती, की हे जे यांचं जे फळ आहे ते तात्पुरत आहे, हे मागतं परत करावं लागतं, परत यज्ञ करावं लागतं. अरे असं कोणतरी आहे की ज्यांनी ज्यांचं एकदा करा आणि ही समस्या सदैव सॉल्व होऊ शकतं का? तेव्हा त्याचं ज्ञान परिपक्व झालं तेव्हा कुठे जाईल तो, वासुदैव सर्वमिति समान. म्हणून हा खालच्या स्तराचा म्हणजे हाही मार्ग आहे, पण
रेकमेंडेड नहीं है, रेकमेंडेड में नहीं देते आत्म साक्षात्कार। रेकमेंडेड क्या है, आपण बघतोय भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, पण ही कोणाकोणाची सर्वश्रेष्ठ ते बघतो की देवता म्हणजे ही कर्मकांड पण खालच्या स्तराची। तर ही कर्मे वैदिक सिद्धांतापासून जरी देखील विचलित झाली, ही कर्मे वैदिक कर्म सिद्धांतांपासून जरा देखील विचलित झाली की त्यांना विकर्म किंवा कर्म करणाऱ्याचे हित हिताविरुद्ध असलेली कर्मे म्हणतात। तर यात थोडाफार पण सिद्धांत बदलला, सिद्धांत किंवा हेतू बदलला की आसूड झाला तो, मग तो म्हणलं की हे माझ्यासाठी चाललं। तर वैदिक नियम व्यवस्थित पालन केलं तर ते त्याचं त्याला पाप पुण्यकर्म मिळेल, पण थोडाही इकडे तिकडे झाला तर काय होईल, त्याला असुर म्हणजे त्याचा विपरीत परिणाम पण त्याला भोगावा लागेल। तर ही भ्रमित जीवात्मा केवळ इंद्रिय भोगाकरता अशी विकर्मे करतो व या कृती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अडथळे ठरतात। तर बेसिकली विकर्मे म्हणजे वैदिक शास्त्र दिलेले नियम पालन न करणे, त्याला म्हणतात विकर्म। तर हे सगळे आपल्या आत्मसाक्षात्काराला अडथळे आहेत। त्यानंतर आता बघू की कशा प्रकारे ही भक्ती कशी काय श्रेष्ठ आहे, तर त्याचे पॉइंट दिलेले आहे। तर 120 पानावर या, वासुदेवम सर्वमिति ज्या या टप्प्यावर आला व्यक्ती की, तर दुसरा पॅरेग्राफ 5वी ओळ, या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जर एखादा आरंभ म्हणजे पूर्वीपासून शरण गेला भगवंतांना, तर तो भक्तिभावाने भावनेचा स्वीकार करून प्रगतीचे इतर सर्व टप्पे पार करू शकतो आपोआप। भगवतीने सांगितल्याप्रमाणे भगवंत तात्काळ अशा शरणागत जीवाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन सर्व त्यांच्या पापांच्या परिणामातून सुटका करतात। तर हा भक्तीचा बेसिक मेन वैशिष्ट्य आहे, इतर याच्यात तुम्हाला नाही करू शकत ते, इतर कुठलाही व्यक्ती स्वतःच्या बलबुत्यावर आहे, योगी स्वतःच्या बलबुत्यावर आहे, देवता उपासक पण स्वतःच्या बलबुत्यावर आहे। म्हणजे देवता उपासक काय म्हणजे देवता काय करू शकतात, मोक्ष देऊ नाही शकत त्यांच्या। देवता म्हणजे कसे आहे की त्यांच्याकडे 100 करोड आहेत, तुम्ही 1 करोड मागितलं, तुम्ही 1000 करोड मागितलं, ते म्हटलं हरे कृष्ण माझ्याचकडे 100 करोड आहे, तू 1000 करोड उडून देऊ, येतं लक्षात, दॅट इज पॉइंट। तर गणपती स्तोत्रात नारद मुनी काय लिहितात आहे, विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते मोक्ष गतीन। तिथे मोक्ष काय नाही लिहिला, सगळ्यांना म्हणतात विद्यार्थी लभते विद्या, जे मागताय ते मिळत आहे, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते, तर मोक्षार्थी आपोआप काय मिळणार पाहिजे, पण ते देऊ शकतात का, म्हणजे देतात का, ते म्हणतात गती, ते म्हणतात त्याच मी चालना मिळेल, चालना म्हणजे गती मिळेल त्याला, करत राहा, समजले की। तर हे आपल्याला माहीत पाहिजे, हे याच्यात दिलेलं वेदांमध्ये पूर्ण दिलेलं आहे, कोण काय देऊ शकतो, सगळं जे काय देऊ शकतात ते देतात। मोक्षार्थासाठी विष्णूकडे जा, ठीक आहे। तर अशा प्रकारे फक्त भगवंत आपल्या सर्व पापातून आपली मुक्तता करू शकतो। दुसरं, भगवंतांची भक्ती केल्याने सर्व दैवी गुण आपोआप आपल्यात येतील। प्रथम काय, पापकर्म सुटका होईल, दैवी गुण आपोआप येतील। स्वतंत्ररित्या ते प्राप्त करण्याची गरज नाही। आणि भगवंत सर्व शक्तिमान असल्या कारणाने ते प्रत्येकाच्या हृदयात असल्याने प्रामाणिक भक्तांना स्पेशल मार्गदर्शन करतील।
ही भक्तीचं वैशिष्ट्य आहे. तर भक्ती का श्रेष्ठ आहे की जसं त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे की आपला माकड माकड आहे ना, माकड माकडाचं पिल्लू आणि माकड हे समजा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारायचं असेल तर माकडाच्या पिल्लाला त्या माकडाला पकडावं लागतं मागे आणि तो झेप घेतो हालला तर खाली पडू शकतो. तर त्याची सुरक्षितता कशावर अवलंबून आहे, त्या पिल्लाची त्याच्या पकड स्वतःवर अवलंबून आहे. तो पकडून ठेवा, सोडलं तर पडला तो. पण मांजर असेल, मांजर आपल्या मुलाला इकडे तिकडे न्यायचं कशी नेते, तो झोपला तरी त्याला फरक नाही पडत कारण ते कशावर अवलंबून आहे, त्या पकडवर आहे. ते मांजरावर त्याचप्रमाणे भगवंतांची भक्ती करा, काय करा काय होईल, भक्ती करत राहा, हे फायदे आहेत. पापांमधून मुक्तता, दैवी गुण आपोआप येतील, सेवा करत राहा. आणि प्रामाणिक भक्त सुद्धा मार्गदर्शन मिळेल, अरे मला हे जमत नाही, आपोआप मार्गदर्शन मिळेल. पण हे जे ज्ञानी मायावादी विरक्त हे जे ज्ञानी कर्मी हे जे लोक आहे, योगी लोक आहेत, ज्ञानी कर्मी योगी हे कसे आहे, स्वतःवर अवलंबून आहे. हा तुटला तर भगवंत हे नाही करणार कारण तुमचा त्या मार्गच वेगळा आहे ना. तो हे जे कर्म ज्ञान योग जे हे आहेत हे स्वतःवर अवलंबून राहणारे यावर व्यक्तीला म्हणजे जो साधकाला स्वतःच्या बलबुत्यावर राहावं लागतं. पण भक्त काय हा शरणागत झाल्यामुळे भगवंत त्याची काळजी घेतात. एखाद्या जेव्हा मांजर त्याच्या पिल्लाची जशी काळजी घेते इकडे तिकडे त्याला निश्चिंत राहावं लागतं. म्हणून भक्ती श्रेष्ठ पूर्णपणे. आणि भगवंतांपेक्षा जास्त काळजी कोण घेऊ शकतं, कारण ते काय आहेत, अभिज्ञ आहे, सगळं माहीत आहे त्यांना. नियंत्रक आहे, ईश्वर आहेत, सगळं त्यांच्या नियंत्रणात आहे. तर त्यांच्या आश्रयात जो आहे त्याला काही काळजी करण्याचं कारण आहे, फक्त आपली आपला प्रॉब्लेम काय, आश्रय नाही घेतला एवढा. नाही मी स्वतःच्या बलबुत्यावर राहतो, प्रयत्न करतो, म्हणून प्रॉब्लेम चालला आहे. म्हणून आश्रय घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे इथे सिद्ध काय होत आहे, तर ईशोपनिषद शेवटी सिद्ध काय करताय की आत्मसाक्षात्काराच्या सर्व मार्गांपैकी काय कुठला मार्ग श्रेष्ठ आहे, भक्ती मार्ग. भक्ती मार्गावर भक्ती मार्ग करायला हवा. अशा प्रकारे या प्रार्थना संपतात आणि आपल्याला ध्येय आपलं गाठ मिळत आहे की भक्ती करणे हा मनुष्य जन्माचा म्हणजे परम ध्येय आहे आणि सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग अशा कारणाने की जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही, पूर्ण सहायता भगवंतांकडनं येईल. फक्त काय पाहिजे, मनोवृत्ती पाहिजे, साधकाची मनोवृत्ती पाहिजे की मला या भौतिक अस्तित्वातून बाहेर पडत आहे. ती परत परत आपण तो हे बघतोय ईशोपनिषदचा हे काय उपदेश काय, ही आपण या म्हणजे आपण आध्यात्मिक जगात जाण्याची इच्छा करायला हवी. हा ईशोपनिषदचा उपदेश आहे. नाही तर मग शरीर सोडण्याची शरीर सोडून दुसरा शरीर धारण करण्याची प्रक्रिया ही सतत चालू राहील आणि या समस्येचं निराकरण होणार नाही. कुठली समस्या, जन्ममृत्यू जरा. तर पूर्ण याच्यात ईशोपनिषदमध्ये आपण तेच बघतोय, भगवंत संपूर्ण आहे, त्यातून जीवसृष्टी निघाली आहे, भगवंत कशा प्रकारे आपले कार्य करतात, त्यांचे गुण काय आहेत, विरोधाभास जाणवणार दर्शवणारे फक्त सूर जाणू शकतात, ते असूर नाही जाणू शकत. म्हणून ते सूर विद्येचा आश्रय घेतात आणि भक्ती करतात, असूर काय करतात आहे, अविद्येचा आश्रय घेतात आणि अधोगतीला जातात. आणि हे जे विविध कृष्णाचे गुण बघितल्यानंतर ही जी हे जे
परम म्हणजे भगवंतांचे साक्षात्काराचे तीन रूप आहेत, त्या तीन रूपामध्ये मेन साक्षात्कार काय, वास्तविक साक्षात्कार म्हणजे भगवान आहे. तर यासाठी जे इतर मार्ग आहे, सांख्य योग निर्विशेषवाद यांचे, यांना छेदून वरती जावं लागेल. 24 घटक ब्रह्म तेजांना छेदल्यानंतर भगवान साक्षात्कार होईल. तो साक्षात्कार झाल्यानंतर आपल्याला शरीर सोडण्याचा जी प्रक्रिया आहे ती कायमची थांबायला पाहिजे. म्हणून भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यासाठी ईशावास्य प्रिन्सिपल फॉलो करणे हे साधूंचे लक्षण आहे. आणि काय होईल, कर्मबंधनात अडकणार नाही. त्या हजारो वर्ष जगा तरी तसं एक म्हणणं आहे की भक्ताची प्रतिक्रिया म्हणजे भक्ताची स्थिती काय, तर एक कवी म्हणतो आहे की रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोका. म्हणजे भक्त काय करता, तो झोपा करतो का, सकाळी उठून कार्य करता, तुम्ही ऑफिसला जाताय, विक्री म्हणजे काय काय विकत घेतात आहे, म्हणजे जे सगळी कार्य जे लोक म्हणतात, जे लोक करतात आहे कर्मी, तेच तुम्ही पण करताय. पण कर्मबंधनात अडकत नाही. कारण काय, सर्व कार्य जीवन कोणाला दिलेलं आहे, तर पाय नेहमी मोकळा राहणार, म्हणजे कर्मबंधनात नाही राहणार. तुम्हाला येणार नाही परीक्षेत, तुम्ही इथे सांगितलेलं आलं लक्ष. तो कर्मबंधन, जन्म मृत्यू जरा व्याधी समस्या म्हणजे काय, कर्मबंधन जे आपल्याला खेचून आणले. जन्म म्हणजे काय, फेकला जाऊ आपण दुसऱ्या शरीरात, तर तो एवढा असा फोर्स आहे तिथून तुम्ही मला जायचं नाही असं शक्य नाही. तो मोकळी मिळण्यासाठी भक्ती करणे, त्या कर्मबंधनातून मुक्तता, तो विचार करायचा नाही, आश्रय घ्या आणि वैदिक फॉल वैदिक नियमांचं पालन करा. ईशावास्य अशा प्रकारे ईशोपनिषद हे पुस्तक इथे समाप्त होत आहे. हरे कृष्ण.